नियोजित शक्ती महामार्गाविरोधात अनेक जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा विरोध सुरू झालाय. काय आहे हा महामार्ग आणि विरोध का होतोय पाहूयात. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता राज्य सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादनासाठी अधिसूचना जारी केली. त्यानंतर कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले. पर्यायी मार्ग असताना सरकारला शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी का हव्यात म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यापूर्वीच शक्ती जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. परंतु शासकीय पातळीवर मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल ती लावून हा शक्ती मार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पीठ महामार्गाला प्रचंड विरोध कोल्हापूरकरांचा आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली हा प्रचंड असा मोठा मोर्चा आम्ही काढला. पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत रद्दची घोषणा या ठिकाणी करावी. ट्रॅक्टरसाठी हा महामार्ग आपण त्यांनी काढला आहे. जो महामार्ग आत्तासुद्धा आपण नागपूरला जायचा असेल तर आपण वेगळ्या मार्गाने जाऊ शकतो. नागपूरहून लोकांना यायचं असलं तर तरी चालतंय. परंतु हा नवीनच सगळ्यांच्या शेतांच्या मधून जाणारा महामार्ग हा आपल्याला निश्चित नको आहे हे आपण ठरवा. 2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली होती. नागपूर ते गोवा असा 805 किलोमीटरचा हा मार्ग आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर यासह 12 जिल्ह्यांमधून हा महामार्ग नियोजित आहे. 27,500 एकरांची जमीन हस्तांतरित करावी लागणार आहे. 86,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 2025 मध्ये महामार्गाचं भूमिपूजन आणि पुढच्या 5 वर्षात अनावरणाचं नियोजन आखलं गेलंय. हा महामार्ग 3 शक्तीपीठांना जोडणार असल्यामुळे त्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव दिलं गेलंय. माहूर तुळजापूर ते कोल्हापूरचं नृसिंहवाडी या दरम्यानची अनेक देवस्थानं या महामार्गानं जोडली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्ग उपलब्ध असताना हजारो शेतकऱ्यांच्या बागायती आणि कोरडवाहू जमिनी या रस्त्यामध्ये जाणार आहेत. सत्तेतल्याच अनेक नेत्यांनी सुद्धा महामार्गाविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. सरकार एका बाजूला टोल बसवून महसूल मिळवेल, मात्र पिढ्यांपिढ्यांच्या जमिनी गेल्यावर आमचं काय असा प्रश्न शेतकरी करतायत. विशेष म्हणजे कोणतीही मागणी नसताना हा प्रकल्प नेमका कुणासाठी आणला जातो असाही आरोप आंदोलक करतायत. या ठिकाणी शेतकरी म्हणून या ठिकाणी एक सांगायचं आहे की लोकसभेमधनं जर तुम्ही नाहीशाना झाला आणि जर रस्ता तुम्ही आणायचा प्रयत्न केला तर भरे प्रसंगी आमचं रक्त सांडेल, परंतु रस्ता या ठिकाणी होणार नाही एवढंच या सरकार या ठिकाणी सरकारला मी इशारा देतो. ती पूर्णतः त्यांच्या चुकीच्या पद्धतीनं वागणूक सुरू आहे. आता तसं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा हा ऊसाचं कोठार, आजरा किंवा चंदगड साईडला जर गेलो आपण तर काजूच्या बागा, आंब्याच्या बागा आणि जवळजवळ कोल्हापूरमध्ये 95% बागायत शेती यामध्ये नष्ट होणार आहे आणि शासनानं खरोखर याचा विचार करावा, नाहीतर अत्यंत उग्र प्रकारचं आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात होईल. आता सरकारनं जागा व्हावं, विधानसभेला खरोखर चांगलं प्रत्येकाला आपली जागा पाहिजे असेल तर हा रस्ता बंद होऊन शेतकऱ्यांची शेती व्यवस्थित ठेवावी आणि शेतकऱ्याला एक चांगलं सुजलाम सुफलाम आयुष्य जगायला द्यावं तर सरकार टिकेल लक्षात ठेवा. विदर्भ मराठवाड्यामधल्या जिल्ह्यांसह कोल्हापूर आणि सांगली पट्ट्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी संपादित कराव्या लागणार आहेत. आंदोलकांच्या दाव्यानुसार तुळजापूर मधून पंढरपूरला जायचं आहे तर पुणे सोलापूर हायवे उपलब्ध आहे. अक्कलकोट साठी देखील पुणे सोलापूर महामार्ग आहे. पंढरपूर वरून कोल्हापूरच्या अंबाबाईला जायचं असल्यास सोलापूर कोल्हापूर हायवे आहे. कोल्हापुरातून रत्नागिरीमध्ये जायचं असेल तर कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे. कोल्हापुरातून गोव्याला जायचं असेल तर आजरा आंबोली मार्गे रस्ता उपलब्ध आहे. कोल्हापुरातून अदमापूरला जायचं असेल तर निपाणी मार्गे रस्ता आहे. मग उपलब्धता असताना शेत जमिनीवरून महामार्गाचा आग्रह का असा प्रश्न आंदोलकांचा आहे. विक्रम आतो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग.
बोला था ना भगा कर ले जाऊंगा। एक हिंट तो देते। हिंट। बड़े आराम से। याशिवाय महामार्ग संपादनावेळी बहुतांश जमिनी बागायती आहेत। शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या आक्षेपानुसार यामध्ये पर्यावरण, जैव विविधता, जलस्रोत, भूजल पातळी, नद्या, विहिरी आणि पाईपलाईन नष्ट होणार आहे। त्यामुळे सरकार काय निर्णय घेतं हे आता पाहणं महत्त्वाचं असेल। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश उन्नत। हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।